रोल म्हणजे असं आहे की कागदावर जरी रोल दिसत नसला जात पडताळणी सर्टिफिकेट न मिळू देणे त्यांच्या विरोधात कोर्टात अपील दाखल करणे ह्या सगळ्या प्रक्रियेचा कळीचा नारद कोण होता सूत्रधार कोण होता हे सगळे जनतेला माहिती आहे. जरी कागदावर गिरीश चौधरी नावाची व्यक्ती दिसत होते की प्रतिभानगरमध्ये ते राहण्याचा ॲड्रेस त्यांनी दिला हे गिरीश चौधरी कोण कोणाच्या जवळचे कोणाचे समर्थक त्यांना नजमा तवडी तडवी यांनी पाय उतार व्हावं असं का वाटलं तर हे एकच की मीच आणि माझा परिवार हा हुकुमशाही पद्धतीने वाटचाल करणाऱ्या एका नेत्याला ही चपराक आहे. त्या नेत्यांनी ज्या पद्धतीने ही वाटचाल केली आहे आज त्यांचे काय हाल होत आहे ते आपण सगळेजण पाहत आहे. आपण आपल्या भाषणामध्ये बोललेलं होतं की मोठ्या प्रमाणात हिशोब काढणार आहे आणि नेमका हा हिशोब कधीपर्यंत जनतेच्या समोर येणार असं आहे की आता अकाउंट ऑडिटेबिलिटी ज्याला म्हणतो अकाउंटेबिलिटी याचा सगळं चाललं आहे आणि मी एक महिने एक बार कमिटमेंट करली आहे तो मी खुदकी भी सुनता नाही. खडसे या विषयाचा ऑडिट होणार ते जनतेसमोर येणार याशिवाय ह्या विषयाला पूर्णविराम नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.